हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? मीही छान आणि तुम्हीही मजेत असाल तर नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये मी रीना तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. चला तर आज आलो आपण डीमार्टमध्ये. तर डीमार्टमध्ये मला थोडं सामान घ्यायचं होतं, ते म्हणजेच मला घ्यायचं होतं चॉकलेट मोड आणि डार्क चॉकलेट. तर इथं मी चॉकलेट मोड बघत आहे, तर इथं दोन चारच त्याच्यामध्ये दिले आहेत. जसं का एक हार्ट शेप आहे, नंतर एक स्टार आहे आणि जे काय तिथे मी तर बघतच आहे. त्यापैकी तर बघते कोणतं घ्यायचं आहे ते तुम्ही डिसाईड करत आहे. तर इथे मला स्टारवाला छान वाटला, कारण की तिथे खूप सारे व्हरायटी नव्हते त्याच्यामध्ये अवेलेबल. तर मला हाच वाटला, चला तर मी एक डार्क चॉकलेटसुद्धा घेतला आहे. तर डार्क चॉकलेट मला 140 रुपयाला पडला आणि इथे 130 रुपयाला. तर मी हे दोनच वस्तू मला घ्यायच्या होत्या, तर हे माझं घेऊन झाले आहे. तर इथून आता मी सरळ जाणार आहोत मार्केटमध्ये. हाय, तर मार्केटमधला व्हिडिओ शूट केला होता पण कोणत्या कारणास्तव तो मोबाईलमधून डिलीट झाला. तर आता मोबाईलमध्ये काय प्रॉब्लेम असेल, एक दोन व्हिडिओ माझे स्वतःहूनच डिलीट झाले. मी खूप प्रयत्न केला, ते शोधले पण ते काय मिळाले नाही. तिथे म्हणतो ठीक आहे. तर मी घरी आल्यानंतर काय कपडे घेतले, मार्केटमधून काय काय शॉपिंग केले, रूटसाठी ते दाखवणार आहे. आजचा पूर्ण ब्लॉगमध्ये जे काही कपडे असतील ते फक्त रूटचेच घेतला आहे आणि अवनसाठी फक्त एकच टी शर्ट घेतला आहे. चलो मी ते दाखवते. सर्वात आधी घेतला मी त्या स्कूलचा, तर तो म्हणजे स्पोर्टचा. तर हा अशा प्रकारे आहे स्पोर्टमध्ये. शाळेचे इकडूनच ग्रुप डिसाईड होतात, त्याच्यानंतर कलर डिसाईड होतात. हा मी ब्लू कलरचा घेतला आहे. तर हा घेतला आहे मी पदममधून. नंतर आम्ही हे घेतले, सगळे कपडे घेतले बर्बन मॉल कुम मॉलमधून. तर सर्वांचा ऑफर चालूच आहे मान्सून सेलमधून. तर आणि बरेच वर्ष म्हटलं तरी दीड वर्ष झालं असेल तिला बिलकुल कपडे घेणं बंद केले आहे. कारण हेच की कपाटामध्ये भरपूर कपडे होते आणि मुलांची हाईट वाढते, नंतर ते कपडे येत नाही. म्हणून जे काही कपडे आहेत आणि पूर्ण ते मी तिला लावायला काढून घेतले. नंतर आता म्हटलं बघू. तर जे काही शॉपिंग आहे ते खरं तिच्यासाठी तर पहिलं आहे. फर्स्ट टॉप तर ही अशामध्ये आहे, बेबी प्रिंटमध्ये आहे आणि ब्लॅक आणि व्हाईट असे कलर कॉम्बिनेशन. आणि मला हे खूप छान वाटलं. तर जेव्हा ही छोटी होती हिच्याकडे असं पिंक आणि व्हाईटमध्ये होतं, तर मग तिला असतीलसुद्धा फ्रीवाले आहे. तर ही टॉप मला खूप छान वाटतं. नंतर हे दोन टॉप मला ते 650 होते, तर मी याच्यावरचं एक घेतला आहे. नंतर सेकंड टॉप आहे हे, तर हे अशा प्रकारे आहे पूर्णच. तर हे क्रॉप टॉपमध्ये येते, तर हे अशा प्रकारे याच्यामध्ये सुद्धा खूप छान असे स्माईल आहे, सनमल आहे, असं काहीतरी डेकोरेशन केलं आहे. आणि अस्तिन पण फुल अस्तिन आहे, पफवाली अस्तिन आहे आणि कलरफुल आहे, म्हणजे रेनबो कलर आहे, सर्वे कलरच्यामध्ये मिक्स आहे. हे पण टॉप खूप छान आहे. तसं सिंगल टॉप हे 700 रुपयाला आहे. तर ही दोन मला 700 रुपये पडले, त्यामधून मी एक हे घेतला आहे. याच्यामध्ये दुसरं हे घेतलं आहे आणि त्यामध्ये मी हे घेतलं आहे टॉपमध्ये. ती आहे शॉर्ट सगळ्याला कॅप अटॅच आहे, तर असं हिने एकही यूज नाही केला आहे रुमी. तर तुला मला हे छान वाटलं, तर मी हे केले आहेत. एक याच्यामध्ये हा एकच कलर होता, तर मला हा छान वाटला कारण मी तिने यूज नाही केला. तर अशा प्रकारे आपल्याला टी शर्ट दिली आहे आणि समोर एक बटन वगैरे दिलं आहे आणि अटॅच कॅप आहे. हे पण खूप छान वाटलं. ते हे दोन टॉप मला 750 रुपयाला पडले, तर मी हे दोन टॉप तिच्यासाठी घेतले आहेत. आणि मी नाईट ड्रेस बघितले आहे, पण तिथे नाईट ड्रेस नव्हते. तर त्याच्यामुळे म्हणजे होती पण ती मला एवढी छान वाटली नाही. तर अशामध्ये म्हणजे 400 रुपयाला जोडी, म्हणजे मी असे पॅन्ट आणि त्याच्यावर असे टी शर्ट. तर डेली वेअरसाठी खूप छान आहे, फॅब्रिकही खूप छान आहे. याच्यामध्ये भरपूर कलर अवेलेबल होते, पण मला हाच छान वाटला. म्हणजे मी याच्यामध्ये दोन घेतले आहेत, असं पूर्ण प्लेन आहे आणि समोरची प्रिंट दिलं आहे. तर डेली वेअरसाठी खूप छान आहे. तर मी अशा प्रकारचे दोन ड्रेस घेतले आहे. एक हा आहे, त्याच्यामध्ये एक हा आहे, सेम तोच पॅटर्न सेम आहे, त्याच्यामध्ये लाईट पिंक कलर आहे. तुम्ही प्रकारचे दोन घेतले याच्यामध्ये. सेकंड टॉप इथे हे याच्यामध्ये हे कुर्तीमधूनच टॉप येते, त्याच्यामध्ये इलॅस्टिक दिले आहे आणि ग्रे कलरचं आहे. नंतर व्हाईट प्रिंट दिले आहे, ते ग्रे कलरचं आहे. मध्ये असे इलॅस्टिक दिले आहे, त्याच्यामुळे ते साईज आपल्याला ॲडजस्टमेंट होते. आणि खालून खूप छान असे लेस वगैरे दिले, ते खूप छान वाटते. बाण्या पण खूप असं लॉंग आहेत आणि अस्तिवसुद्धा अशी लेस दिली आहे. तुम्ही अशा प्रकारे कुर्ती टाईप नाही लावल्यावर खूप छान वाटते. तर ते चॉ असे मी तिला चार टॉप घेतले आहेत आणि
आणि हे दोन टी शर्ट घेतले आहेत, एक व्हाईटमध्ये आहे, खूप सिम्पल आहे. तर हे टी शर्ट आम्हाला 250 रुपयाला दोन पडला आहे. त्याच्यामध्ये एक हा घेतला आहे, नंतर मी एक ब्लॅक घेतला आहे. तर अशा प्रकारे दोन टी शर्ट घेतले आहे, खूप सिम्पल आहेत, डेली वेअरसाठी सुद्धा छान वाटतात. नंतर दोन लेगिन्स घेतले आहेत, कारण की आता वातावरण पावसाचं खूप जास्त डास वगैरे असतं, त्याच्यामुळे लॉंग असो कारण की मुलं वगैरे खाली खेळतात. त्याच्यात एक हे जॅगिन घेतले आहे आणि एक हे जॅगिन घेतले आहे. यांना सुद्धा आता एक लेस लावले, ही पण छान वाटते, ही कॉटनमध्ये आहे. हे दोन जॅगिन घेतल्या मला वाटते की दोन जॅगिन्स मला 200-200 पडले असतील, 200 एक अशी पडली. तर मी हे दोन घेतले आहेत आणि डिलिव्हरीसाठी असे छोटेवाले हे दोन पॅन्ट घेतले आहेत. ते अशा प्रकारे पॅन्ट डिलिव्हरीसाठी मला पॅन्ट घेतले आहेत. ते झाले सर्व कुची शॉपिंग. आणि अहोसाठी एक टी शर्ट घेतला आहे, ते ब्लू कलरमध्ये आहे. तर मी हे त्यांच्यासाठी एक टी शर्ट घेतला, तरी पावणे 300 लॅक टी शर्ट झाले असेल, तर पूर्ण प्लेन आहे. तर अशा प्रकारे मी टी शर्ट घेतले आहे. तर हे मी आज खरेदी केली नाही आहे, तर हे मी तुम्हाला दाखवली आणि ब्लॉग परत डिलीट झाला, त्यामुळे तो ब्लॉग काही दिसला नाही. मला मी खूप प्रयत्न केली. चला तुम्ही ब्लॉग सेंड करून भेटू आणखी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.